काही राज्य सरकारने नगर विकास विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली हा युनिफाईड DCPR-चा जो निर्णय आम्ही घेतला, हा गेल्या अनेक वर्ष प्रतीक्षित होता, अनेक वर्ष प्रलंबित होता। मला नगर विकास खात्याची जबाबदारी मिळाल्यानंतर मी सगळ्यात आधी जे अनेक वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यामध्ये हात घातला। मी अधिकाऱ्यांना सांगितलं कुठलाही नियम निर्णय आपण घेत असू तो शेवटच्या माणसापर्यंत एंड युजरपर्यंत त्याचा फायदा पोहोचला पाहिजे आणि सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून त्याचा निर्णय झाला पाहिजे। निर्णय घेतल्यानंतर तो कागदावर राहता कामा नये, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्याचा लाभ जो आहे या बाधित लोकांना झाला पाहिजे। हे गेल्या अनेक वर्षापासूनचं हे सगळं दुखणं होतं। सुरुवातीला परदेशी साहेब होते, करीम साहेब होते, त्यानंतर काही वेळ चहल साहेब आले, नंतर आमचे भूषण गगराणी साहेब आले आणि या सर्वांनाच त्या त्या टप्प्यामध्ये एकच सूचना दिली होती की जे बाधित लोक आहेत, ज्यांचा पुनर्विकास थांबलेला आहे, मग ठाण्याचा विषय वेगळा आहे, मग नव्या मुंबईचा विषय वेगळा आहे, मुंबई MMR-चा विषय वेगळा आहे आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्राचा विषय वेगळा आहे। कारण वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळं पोटेन्शियल आहे, वेगवेगळ्या त्या ठिकाणच्या गरजा आहे, हे सगळं लक्षात घेऊन आम्ही MCA-च्या क्रेडाई नरेनको किशोर पाटकर सगळे यांना मी सांगितलं तुम्ही जाऊन त्यांच्या तुमच्या सूचना काय आहेत त्या द्या, सूचनांची अंमलबजावणी सूचना आपण अंतर्भूत करायच्या ते मी बघतो काय करायचं। परंतु त्यावर खूप मला म्हणजे अधिवेशन तेव्हा झालं त्याच्यात खूप लोकांनी टीकाही केली, मी म्हणून टीका करा तुम्हाला काय करायचं ते करा, माझं इंटेन्शन क्लिअर आहे, मी सर्वसामान्य माणसाचं खूप डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी निर्णय घेणार आहे, त्यामुळे मला कसली परवा त्याची टीकेची नाही। कारण जो आपण निर्णय घेऊ जो निर्णय घेऊ तो लोकांच्या हिताचा असला पाहिजे। नाटासाहेब आपल्याला मी सांगू इच्छितो हा निर्णय जो आम्ही घेतला त्याचं राज्यभरातून स्वागत झालं, लीडिंग 5-6 पेपरने याच्यावर सकारात्मक पॉझिटिव्ह अग्रलेख लिहिले आणि आतापर्यंत कधी असं झालं नव्हतं की राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचं मुख्य वर्तमानपत्र आणि मीडियाने दखल घ्यावी, स्वागत करावं। परंतु हा जो आम्ही फोकस केला होता हा युनिफाईड DCPR याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या अडचणी आहेत त्या दूर झाल्या पाहिजे, त्यामध्ये पुनर्विकास झाला पाहिजे, धोकादायक इमारतींना न्याय मिळाला पाहिजे, नवीन ज्या इमारतींना अडचणी आहेत त्या दूर झाल्या पाहिजे, विकासकांच्या अडचणी देखील आम्ही डोळ्यासमोर ठेवून त्याही आम्ही त्याचाही अंतर्भाव केला आणि म्हणूनच हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये आपण केलेला आहे। यामध्ये आता FSI-चा गैरवापर पूर्ण थांबणार आहे। पहिले फुटपाटी मोजायचे, काय ते कबड मोजायचे, बालकनी मोजायचे, लॉवर बेड मोजायचे, तू बिल्डर आहे मी नाही, सगळं मी शिकलो त्याच्यामध्ये अभ्यास केला आणि त्यामुळे मोज पट्टी बिट्टी बोला फेकून द्या सगळी, एक फ्री लाईन धरा आणि त्याचं FSI देऊन टाका आणि कुठलाही द्यायचं देऊ का नको, घासकूस करायचं काम करायचं नाही आणि म्हणून ते FSI-चा गैरवापर आता थांबणार। मोठ्या प्रमाणावर आम्ही FSI वाढवून दिल्यामुळे आज विकासक देखील, आज त्यांची देखील जी कामं थांबली होती ती देखील याच्यातून मार्गी लागत आहे। त्यामध्ये हाऊसिंग स्टॉक मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहे, परवडणारी घरं निर्माण होणार आहे, घरांच्यावर किमती ज्या आहेत त्याच्यावर कंट्रोल राहणार आहे, कारण डिमांडपेक्षा जेव्हा सप्लाय वाढतो त्यावेळेस त्या किमती खाली येतात आणि आम्ही डेव्हलपरना देखील सांगितलेलं आहे तुम्ही मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरं देखील बांधली पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आम्ही केलेला जो निर्णय आहे त्याचं चीज झाला असं होईल। आणि त्याचबरोबर आपल्याला मी सांगतो आपला तर या धोकादायक इमारती आहेत त्यांना तर आपण मगाशी सांगितलंय FSI किती दिलाय तो आणि हे सगळे हे लोक बसून तिकडं त्यांनी अधिकाऱ्यांना सगळं सांगून त्यांना सूचना देऊन या या त्रुटी आहेत एवढं आम्ही मोकळेपणाने ठेवलो होतो, याच्यामध्ये कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नव्हता, फक्त लोकांचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही निर्णय घेतलेला आहे। यामध्ये 1,500 स्क्वेअर फुटापर्यंत ज्याचं घर आहे इंडिव्हिज्युअल बांधणार आहे त्याला आता कुठल्याही परवानगीची गरज ठेवलेली नाही आम्ही, त्यामध्ये फक्त नकाशा सादर करायचा, स्क्रुटिनी फी भरायची हीच त्याची परवानगी। 3,000 स्क्वेअर फुटापर्यंत स्वतःचं घर बांधायचं असेल
तर 10 दिवसामध्ये परवानगी देण्याचं बंधन ठेवलेलं आहे, नाहीतर डीम सँक्शन म्हणून त्याच्यामध्ये आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. याचबरोबर खूप मोठ्या सवलती आम्ही याच्यामध्ये दिलेल्या आहेत. मगाशी मी म्हणालो की हाऊसिंग स्टॉक वाढेल, परवडणारी घरे लोकांना मिळतील, त्याचबरोबर पर्यटन क्षेत्राला देखील आम्ही चालना दिली आहे. पर्यटनाला 3 पर्यंत ठेवण्यात दिला आहे, म्हणजे स्टार रेटचे हॉटेल आहे, हॉटेल रिसॉर्ट त्याला 3 पर्यंत दिला आहे. एक मला वाटतं 1 होता तो 3 केला. त्याचबरोबर कृषी जे ॲग्रिकल्चर लँड आहे त्याच्यामध्ये कोणाला उद्योग करायचं असेल, हॉटेल करायचं असेल, तर तो 1.20 होता, तो आम्ही 1 पर्यंत वाढवला. म्हणजे त्याच्यात देखील आम्ही चालना दिली आणि मोठ्या प्रमाणावर यामध्ये रोजगार उपलब्ध होतील, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यासाठी हे सगळे जे काही डिटेल तुम्हाला मी सांगायला गेलो तर खूप आहे, पण मी ते सांगत नाही. परंतु याचा जो काही इन्फंट सीपीआरचा फायदा अगदी सर्वसामान्य माणसाला मोठ्या प्रमाणावर होणार आहे. या झोपडपट्टीचा विषय या ठिकाणी निघाला. झोपडपट्टी म्हणजे SRA योजना जी त्या काळामध्ये युती सरकारच्या वेळेस शिवसेना प्रमुखांनी त्यांची संकल्पना होती की 40 लाख लोकांना मोफत घर, तेव्हा लोकांनी लोक म्हणाले असं काही शक्य आहे. परंतु त्या झोपडपट्टी पुनर्विकास योजना जी आहे ही सुरू झाली, त्याला 2.5 FSI होता, त्याच्यामध्ये खूप कन्सेंटच्या अडचणी होत्या. आम्ही थेट 4 FSI देऊन टाकला आणि कन्सेंटचं प्रमाण देखील काढले आहे. 75 to 51% बोल कन्सेंट घ्या आणि पुनर्विकास करा, कारण त्यामध्ये पण काही लोक जे आहेत डेव्हलपर ते घर घेतात, दुसऱ्याला विकतात. सोसायटी जे कुठून आहे, सोसायटी जी आहे कमिटी ती त्याच्यामध्ये फार भ्रष्टाचार करत होती, पण त्यांचा पण बंदोबस्त आम्ही करून ठेवतो. हायराईज कमिटी पण काढली, ते पण तुमचं एक डिपार्टमेंट बंद झालं. हायराईज कमिटी बंद करून बरखास्त केली, त्यांना पैसे त्यांना त्यांच्या टेबलवर गेला ते टाइम लावायचा. हे सगळं आम्ही सुटसुटीत करून टाकलं. म्हणजे त्यामध्ये एक गाव दोन तुकडे चांगलं द्यायचं, द्या मजबूत देऊन टाका, या सगळ्याचा पुनर्विकास हो द्या. यामध्ये तुमचा देखील आपण म्हणाले 20-25-30 वर्षापासूनचा हा मुद्दा आपण सोडवला आणि आश्वासन नाही तर डायरेक्ट CC दिली आहे, आता तुम्ही डायरेक्ट काम चालू करू शकता. त्यामुळे रोकटोक लगेच ऑन द स्पॉट ठेवायचं काम नाही, बाकी लगेच देऊ टाकेल. द्यायचं असेल तर पूर्ण द्यायचं, नाही तर अर्धवट देऊ का नको हे सगळे धंदे आपण म्हणजे तो केलाच नाही. त्याचबरोबर जे धोकादायक इमारतीचा पुनर्विकास होईल, त्याचबरोबर SRAच्या झोपडपट्टी जी मुंबई ठाण्यापुरती मर्यादित होती ती आपण संपूर्ण राज्यामध्ये लागू करून टाकली. झोपडपट्टी पुनर्विकास योजना सुरेश दादा तुझ्या तिकडे होऊन जाईल सगळं तारीख. लोकांना शेवटी प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं हक्काचं घर मिळालं पाहिजे, मालकीचं घर मिळालं पाहिजे. त्यासाठी आम्ही फार सुटसुटीत करून टाकलंय. धोकादायक इमारतीला देखील क्लस्टरला देखील आम्ही, आता ठाण्याला क्लस्टर वेगळं आहे, तुमच्याकडे थोडं वेगळं आहे, ते सगळं डोळ्यासमोर ठेवून आपण निर्णय घेतलेले आहेत. आणि या ठिकाणी देखील हे सगळे लोकांना आता आपल्याला धोकादायक इमारतीमध्ये जास्त काळ राहावं लागणार नाही. मग अशी किशोर म्हणाला की मोकळ्या जागेमध्ये ट्रॅन्झिट कॅम्पचं जो उभारणी केली पाहिजे. मी आता बांगर साहेबांशी फोनवर बोललो, त्यांना मी म्हणालो की पुनर्विकास आपल्याला करायचा असेल तर एका संकुलाचं झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते ट्रॅन्झिट कॅम्पमध्ये गेल्यावर ते ट्रॅन्झिट कॅम्पची माणसं त्याच्या त्या इमारतीत जातील, नंतर दुसऱ्या इमारतीची लोक ट्रॅन्झिट कॅम्पमध्ये जातील, तर महापालिकेने देखील सहकार्य केलं पाहिजे. मी बांगर साहेबांना सांगितलं, ते बोलले तुम्ही सांगा तसं मी करेन. त्यामुळे मापाडी मापाडी यांनी बांधलेले ते काय म्हणजे फक्त शेडकोनी बांधले त्यालाच नियम असं नाही, ज्यांनी स्वतः बांधलेले आहेत कुणाकरवी बांधून घेतले त्यांना देखील आपण या योजनेचा फायदा दिलेला आहे. भूमिपुत्रांनी जी घर बांधली गरजेपोटी त्याला देखील आपण याच्यामध्ये, मगाशी तू जसं म्हणाला की पार्किंगचा जो विषय आहे तो मी बहु सकारात्मक कसा आपल्याला करता येईल, कोर्टात काय विषय करतो त्याच्यामध्ये, तर त्यामध्ये देखील आपण मार्ग काढू, कारण तो देखील आपला या भूमिपुत्रांचा विषय. त्यांनी गरजेपोटी घरं बांधलेली आहेत, पहिलं एक छोटं घर होतं, नंतर कुटुंब वाढलं, मोठं केलं, त्याच्याविषयी आणखी मोठं केलं, आता ते सगळं मोठं मोठं वर्क केलं, आता त्याला आपल्याला सांभाळायला लागेल.
सांभाळूया, चला ठीक आहे, ते आपण भूमिपुत्रांचा देखील मार्ग या ठिकाणी काढू, त्यांचं जे काय डी सी रूलमध्ये त्यांची घरा देखील नियमित रेग्युलाइज होती आणि ते देखील आपण या ठिकाणी करता येईल आपल्याला, एवढंच आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याचबरोबर खासदार साहेबांनी सांगितलंय की ते आपण ते त्याची मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर रिसिव्हर बैठक झाली, या शहरातले महामंबईतले काही प्रकल्प खूप वर्षापासून अडकले होते, त्यांनी खासदार साहेबांनी त्याच्यामध्ये भाषणात त्यांनी सांगितलेले कुठले कुठले प्रकल्प अडले होते, त्यासाठी पूर्णपणे एमएमआरडीएच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून कुठेही निधी कमी पडणार नाही याची आपल्याला मी ग्वाही या ठिकाणी खात्री देऊ इच्छितो. आणि त्यामुळे विकास कामं या ठिकाणी पैशाअभावी कुठेही अडकणार नाहीत, रखडणार नाहीत, याचं देखील आपण या ठिकाणी करूया. आणि आपण भरभरून या ठिकाणी आपल्या सर्वांना दिलेलं आहे, सर्व समाजातले जे काही धोकादायक इमारतीमध्ये राहत आहेत, चाळीमध्ये राहत आहेत, झोपडपट्टीमध्ये राहत आहेत, ते शिडकोनी बांधलेले आहेत ना, ते कंडोमिनियम मधल्या एरियामध्ये मूलभूत सोयी सुविधा देता येत नाही. तर मला आता नाटा साहेबांनी पत्र दिलंय, मी प्रधान सचिवांना ते मार्क केलेलं आहे, त्यांना आणि मी कमिशनरची बैठक घेऊन त्याच्यामध्ये तो देखील मार्ग आपल्याला कसा काढता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करूया. एवढंच आपल्याला मी या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो. आणि आता तुम्हाला दिले तुमच्या आशीर्वादाने आपले नगरसेवक या भागातले निवडून येत आहेत, आपले प्रयत्न आणखी बाकी कुठले असतील ते तर येणाऱ्या बघा, आम्ही आश्वासन देत नाही, माझ्याकडे अधिकार आल्याबरोबर मी ताबडतोब त्याची अंमलबजावणी केली. माझ्याकडे तुम्हाला मी सांगतो सुरुवातीला खूप जास्तीची खाती होती, जेव्हा आम्ही कमी मंत्री होतो तर माझ्याकडे 10-12 खाती होती, होम डिपार्टमेंट पण माझ्याकडे होतं, गृह विभाग आरोग्य खातं होतं, त्या गृह विभागामधल्या फाईली बऱ्याच वर्षापासून अडकलेल्या होत्या, त्या जवळपास 800-900 PSI विषयातल्या फाईली होत्या, त्यांचं फक्त ट्रेनिंगला त्यांना पाठवायचं होतं, त्याचबरोबर नवीन रिक्रुटमेंट होती त्याचा जवळपास 1.5-2 हजार लोकांचा विषय होता, फाईला सही केली गेले ते काम. माझ्याकडे जेवढे डिपार्टमेंट होते ते सुरुवातीला मी सगळं त्याचं पॉझिटिव्ह करून टाकलं. आणि शेवटी सरकार कोणासाठी आहे, मंत्री कोणासाठी असतो, तर सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी असतो. काम होणार नाही याला काय अक्कल लागते का सांगायला, पण न होणार काम होईल कसं याला अक्कल लागते. अधिकाऱ्यांना नेहमी सांगत असतो तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा आणि जे न होणारी कामं नियमात बसवा, बेकायदेशीर कामं करू नका, परंतु नियमात बसवून त्याला आपल्याला सर्वसामान्य माणसाला जर न्याय देता आला तर त्यापेक्षा जास्त समाधान कुठला असू शकतो. आणि त्यामुळे खूप चांगलं काम राज्य सरकारचं चालू आहे, नगरविकास विभागाचं चालू आहे. मी आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व महापालिका आयुक्त, नगरपरिषदेचे CEO, नगरपंचायतीचे CEO यांच्या बैठका घेतो आणि त्यांना हा जो युनिफाईड DCPR आपण केलेला आहे त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी आम्ही वर्कशॉप पण चालू केलेले आहेत, म्हणजे शेवटच्या माणसाला त्याचा फायदा झाला पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे. स्टॅम्प ड्युटीमध्ये देखील आपण आज सूट दिली, स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट दिली, त्यावेळी देखील खूप बोंबाबोंब झाली, म्हणजे मी CM साहेबांना सांगितलं त्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला होणार आहे, टीका तर होईल परंतु सर्वसामान्य माणसाचे आशीर्वाद पण भेटतील. आणि तुम्हाला मी सांगतो स्टॅम्प ड्युटीच्या निर्णयामुळे आणि आम्ही प्रीमियम देखील 50% खाली आणलं, त्यावेळी देखील विरोधक म्हणाले अरे बिल्डरसाठी आहे, पण आर्थिक मंदी असताना कोविडचं संकट असताना मागच्या 3-4 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये घरांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर झाली, जे 8-10 वर्षापूर्वी एवढी होत नव्हती तेवढी या कोविडच्या संकटात देखील झाली. म्हणजे काय, म्हणजे लोकांनी घर घेतली, याचा फायदा थेट लोकांना झाला, विकासकांना आम्ही फंड घातली, तुम्ही स्टॅम्प ड्युटी यांची भरायची, लोकांची कस्टमरची स्टॅम्प ड्युटी तुम्ही भरायची, तरच तुम्हाला प्रीमियमचा फायदा मिळणार. त्यामुळे ह्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी घरे विकत घेतली, त्यामुळे खूप फायदा झाला आहे. आपल्याला मी सांगू इच्छितो आज सरकार चांगलं काम करते, मुख्यमंत्री मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला देखील माझी विनंती आहे
की हे जे सर्व किशोर सारखे जे आमचे नगरसेवक आहे अशा लोकांना तुम्ही येणाऱ्या आता काय प्रचार सभा नाही आहे पण आता एवढं दिलंय तर थोडं मागतो त्यामुळे तुमच्याकडून देखील आशीर्वाद पाहिजे आम्हाला आणि नव्या मुंबईवर भगवा कसा फडकेल दौऱ्याने ते त्याच्यामध्ये तुम्ही सगळे सहभागी व्हा महाविकास आघाडीचं सरकार आपलं काम करत आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी देखील नव्या मुंबईत खूप चांगलं काम आपल्याला करता येईल यासाठी आपले सहकार्य आपले आशीर्वाद शुभेच्छा आवश्यक आहे. याद्यांचं काम चालू आहे आणि सर्व जे नगरसेवक आहेत आणि जे इच्छुक आहेत त्या सगळ्यांनी त्या हरकती वगैरे 27-23 तारखेपर्यंत नोंदवायचे आहेत त्या नोंदवा कारण आपल्या हक्काचे जे वोटर आहेत त्यांची नावं कट होता कामा नये ती आपल्या मतदार यादीत राहिली पाहिजे यासाठी अगदी सतर्कपणे काम करा. काही अडचणी असतील तर आपले वरिष्ठ लोक आपल्याला मार्गदर्शन करतील एवढंच आपल्याला सांगतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.